कोल्हापूर महापालिकेच्या वतीनं नर्सरी बागेत उभारण्यात आलेल्या राजर्षी छत्रपती शाहू स्मारकाचा लोकार्पण सोहळा ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांच्या हस्ते महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या प्रमुख उपस्थितीत आज संपन्न झाला तत्पूर्वी राजर्षी शाहू सलोखा मंचच्या वतीनं कसबा बावड्यातील शाहू जन्मस्थळापासून समता ज्योत रॅली काढण्यात आली अनेक संस्था संघटनांनी शहरातून सवाद्य रॅली काढून आपल्या लाडक्या लोकराजाला अभिवादन केलं अत्यंत उत्साही वातावरणात आणि हजारो करवीरकरांच्या साक्षीनं राजर्षी शाहू महाराजांच्या समाधी स्मारकाचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीनं नर्सरी बागेत सुमारे तीनशे कोटी रुपये खर्चून देखणं आणि अत्यंत मजबूत असं राजर्षी शाहू समाधी स्मारक साकारण्यात आलं या स्मारकाचा लोकार्पणाचा मुख्य सोहळा आज संपन्न झाला या सोहळ्याच्या निमित्तानं गेल्या चार दिवसांपासून विविध सांस्कृतिक कार्यक्रमांसह विचारदिंडी तसंच विद्युत रोषणाई आणि फलक उभारणीमुळं संपूर्ण शहरात चैतन्याचं वातावरण निर्माण झालं होतं स्मारकाच्या लोकार्पण सोहळ्यासाठी महापालिका प्रशासनानं जय्यत तयारी केली होती आकर्षक फुलं आणि फुलांच्या माळांनी समाधी स्मारक तसंच परिसराची सजावट करण्यात आली होती शाहू समाधी स्थळाजवळ सत्यशोधक हॉटेलचा देखावा उभारण्यात आला होता शाहू महाराजांनी गंगाराम कांबळे यांना एकोणीसशे सोळा साली हॉटेल काढून दिलं होतं शाहू महाराज स्वत या हॉटेलमध्ये चहा प्यायला येत होते असा हा देखावा होता या देखाव्यासमोरच भव्य रांगोळी साकारण्यात आली होती स्मारकाच्या मुख्य लोकार्पण सोहळ्याच्या अनुषंगानं कसबावावडा इथल्या शाहू जन्मस्थळापासून राजर्षी शाहू सलोखा मंचच्या वतीनं शाहू समता ज्योत रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं महापौर सूरमंजिरी लाटकर यांच्या हस्ते या रॅलीला प्रारंभ झाला शाहू फुले आंबेडकर यांची वेशभूषा केलेले कार्यकर्ते या रॅलीत सहभागी झाले होते ही सवाद्य रॅली कसबा बावडा पोस्ट ऑफिस महावीर कॉलेजमार्गे स्थळावर आली त्यानंतर रॅलीची सांगता करण्यात आली पावणे बाराच्या सुमारास ज्येष्ठ नेते शरद पवार यांचं शाहू समाधी स्थळावर आगमन झालं यावेळी श्रीमंत शाहू महाराज महापौर सुरमंजिरी लाटकर महसूल मंत्री बाळासाहेब थोरात ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ पालकमंत्री सतेज पाटील खासदार संभाजीराजे संयोगिता राजे माजी आमदार मालोजी राजे खासदार धैर्यशील माने नामदार राजेंद्र पाटील यड्रावकर आमदार प्रकाश आवाडे यांची प्रमुख उपस्थिती होती शरद पवार यांच्या हस्ते समाधीस्थळाचं लोकार्पण करण्यात आलं तसंच त्यांनी समाधीस्थळावर पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केलं यावेळी पुढारीचे योगेश जाधव विशेष पोलीस महानिरीक्षक सुहास वारके जिल्हाधिकारी दौलत देसाई आयुक्त डॉक्टर मल्लीनाथ कलशेट्टी जिल्हा पोलीस प्रमुख अभिनव देशमुख शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार आर के पवार उपमहापौर संजय मोहिते यांच्यासह महापालिकेचे पदाधिकारी नगरसेवक माजी महापौर आणि विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते दरम्यान कोल्हापूर जिल्हा बैतुलमाल कमिटीच्या वतीनं सोहळ्यासाठी येणाऱ्या नागरिकांना खीर वाटप करण्यात आलं कमिटीचे जाफरबाबा यांच्या नियोजनाखाली मुस्लिम बांधवांनी हा उपक्रम राबवला